क्या अच्छे थे। हाँ कमला भाई, कमला भाई क्या कमला भाई सांगतो रहो गड्याळ 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 काय चाललंय मला तर काही कळतच नाही। आणि महाराष्ट्रातले प्रश्न सुटले पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे, कारण कधी कधी एकत्रपणे तुम्ही बघितलंय महाराष्ट्रात एका पक्षाचं सरकार येण्याचे तर दिवस संपलेलेच आहेत। सगळ्यांनी प्रयत्न करून पाहिला, डिझेल 56 रुपये होतं, 93 रुपये झाले, कोणी केले? भाजपने केले। अच्छे दिन आले का? घ्या अच्छे दिन। हा कमळा बाई, कमळा बाई घ्या कमळा बाई सांगतो रहो गड्याळ 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 काय चाललंय मला तर काही कळतच नाही। त्याच्यामध्ये रेती 1500 रुपये ब्रास्ती मिळायची, आता झाली 6000 रुपये, घ्या कमळा बाई। त्याच्यामध्ये दुचाकी 50000 रुपयाला मिळायची, आता झाली 90000 रुपयाला। कस काय वाटतंय? गारगार वाटतंय। आता कसं वाटतंय? त्याच्यामध्ये गॅस सिलेंडर 350, महिला इथे एवढ्या बसल्यात 350 सिलेंडर 1050 झाला की नाही? तिप्पट वाढला। कसं आता स्वयंपाक करताना कसं बरं वाटतंय का? काय तुम्ही मला सांगा, कोणता अधिकारी यांना मत मागायचा? ह्याच्याबद्दल बोलायला, बेरोजगारीच्या बद्दल मगाशी क्लिप दाखवली जयंत पाटलांनी, अहो आपल्या चाकणला 1.5 लाख कोटी गुंतवणुकीचा कारखाना, 2 लाख मुलं मुली कामाला लागले असते। गेला गुजरातला, काय केलं भाजपने? मुख्यमंत्री काय करत होते, उपमुख्यमंत्री काय करत होते, त्यांचं काम नाही? ज्याच्यात राज्याचं हित आहे, ज्याच्यात देशाचं हित आहे, एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येचं हित आहे, हे बघूनच अशा प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात। आणि महाराष्ट्रातले प्रश्न सुटले पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे, कारण कधी कधी एकत्रपणे तुम्ही बघितलंय महाराष्ट्रात एका पक्षाचं सरकार येण्याचे तर दिवस संपलेलेच आहेत। सगळ्यांनी प्रयत्न करून पाहिला आणि त्याच्यामुळं साहजिकच ज्याच्यात राज्याचं हित आहे, ज्याच्यात देशाचं हित आहे, एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येचं हित आहे, हे बघूनच अशा प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात। तुम्ही म्हणाल दादा हे झालं महानगरपालिकेचं, राज्याचं बोला बोलतो। महागाई, पेट्रोल 2014 साली ज्या वेळेस आमचे युपीएचे पंतप्रधान मनमोहन सिंगजी होते, पेट्रोल होतं 71 रुपये, आता 107 रुपये झालं। अच्छे दिन आलेत का? डिझेल 56 रुपये होतं, 93 रुपये झाले, कोणी केले? भाजपने केले। अच्छे दिन आले का? घ्या अच्छे दिन। हा कमळा बाई, कमळा बाई घ्या कमळा बाई सांगतो रहो गड्याळ 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 काय चाललंय मला तर काही कळतच नाही। त्याच्यामध्ये रेती 1500 रुपये ब्रास्ती मिळायची, आता झाली 6000 रुपये, घ्या कमळा बाई। त्याच्यामध्ये दुचाकी 50000 रुपयाला मिळायची, आता झाली 90000 रुपयाला। कस काय वाटतंय? गारगार वाटतंय। आता कसं वाटतंय? त्याच्यामध्ये गॅस सिलेंडर 350, महिला इथे एवढ्या बसल्यात 350 सिलेंडर 1050 झाला की नाही? तिप्पट वाढला। कसं आता स्वयंपाक करताना कसं बरं वाटतंय का?
काय तुम्ही मला सांगा, कोणता अधिकार यांना मत मागायचा? ह्याच्याबद्दल बोलायला, बेरोजगारीच्या बद्दल मगाशी क्लिप दाखवली जयंत पाटलांनी, आपल्या चाकणला 1.5 लाख कोटी गुंतवणुकीचा कारखाना, 2 लाख मुलं मुली कामाला लागले असते. येला गुजरातला काय केलं भाजपने? मुख्यमंत्री काय करत होते, उपमुख्यमंत्री काय करत होते, त्यांचं काम नाही? कित्येक प्रकल्प चाललेले आहेत, त्याच्याबद्दल बोलायला तयार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट. तुम्ही म्हणाल दादा हे झालं महानगरपालिकेचं, राज्याचं बोला बोलतो. महागाई, पेट्रोल 2014 साली ज्या वेळेस आमचे युपीएचे पंतप्रधान मनमोहन सिंग जी होते, पेट्रोल होतं 71 रुपये, आता 107 रुपये झालं. अच्छे दिन आलेत का? डिझेल 56 रुपये होतं, 93 रुपये झाले. कुणी केले? भाजपने केले. अच्छे दिन आले का? नाही. सिमेंट 195 रुपये होतं 2014 ला, आता 410 रुपये आहे का नाही? मग कुणी वाढवलं? भाजपने वाढवलं. अच्छे दिन आले का? नाही. स्टील 36,000 रुपये टन होत, आता स्टील झालं 60,000 रुपये टन. घ्या अच्छे दिन. कमळाबाई कमळाबाई घ्या कमळाबाई. सांगतो राव, घड्याळ 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 काय चाललंय मला तर काही कळतच नाही. त्याच्यामध्ये रेती 1,500 रुपये ब्रास्ती मिळायची, आता झाली 6,000 रुपये. घ्या कमळाबाई. त्याच्यामध्ये दुचाकी 50,000 मिळायची, आता झाली 90,000. कस काय वाटतंय? गारगार वाटतंय. आता कसं वाटतंय? त्याच्यामध्ये गॅस सिलेंडर 350, महिला इथं एवढ्या बसल्यात, 350 सिलेंडर 1,050 झाला की नाही? तिप्पट वाढला. कसं आता स्वयंपाक करताना कसं बरं वाटतंय का? काय तुम्ही मला सांगा, कोणता अधिकार यांना मत मागायचा? ह्याच्याबद्दल बोलायला, बेरोजगारीच्या बद्दल मगाशी क्लिप दाखवली जयंत पाटलांनी, आपल्या चाकणला 1.5 लाख कोटी गुंतवणुकीचा कारखाना, 2 लाख मुलं मुली कामाला लागले असते. येला गुजरातला काय केलं भाजपने? मुख्यमंत्री काय करत होते, उपमुख्यमंत्री काय करत होते, त्यांचं काम नाही? कित्येक प्रकल्प चाललेले आहेत, त्याच्याबद्दल बोलायला तयार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट. साथ है, इसीलिए आज मैंने डिप्यूटी चीफ मिनिस्टरशिप का ओथ ली. बाकी के हमारे सीनियर नेता और नया भी कुछ लोगों को हमने आज तक इस गवर्नमेंट में लेडी को प्रतिनिधित्व नहीं था, आगे शायद वो देंगे, लेकिन
हमने वो भी सोचा और यंग जनरेशन को भी हमने कैबिनेट मिनिस्टर के नाते, जैसे पहले मुझे याद है भुजबल साहब के नेतृत्व में हमने जब 99 में चुनाव लड़ा था, तब हमें, हम यंग थे, मैं, आर आर पाटिल, दिलीप वैसे पाटिल, जयंत पाटिल, हम, सुनील तटकरे, हम सब ये लोगों को मौका मिला था। अभी वैसा ही संजय बंसोड़े हो या अपना आदिति तटकरे हो या अनिल भाईदास पाटिल हो, ऐसे अलग अलग नए लोगों को भी हमने उसमें शामिल किया गया है और उसमें ट्राइबल को भी प्रतिनिधित्व मिलना चाहिए, शेड्यूल कास्ट को भी प्रतिनिधित्व मिलना चाहिए, माइनॉरिटी को भी प्रतिनिधित्व मिलना चाहिए, लेडीज को भी प्रतिनिधित्व मिलना चाहिए, ऐसा सब सोचकर और ओबीसी को भी प्रतिनिधित्व ज्यादा मिलना चाहिए, ऐसा सब सोचकर हमने ये मिनिस्ट्री में मौका दिया है। और आगे भी जो हम जब बात सीएम साहब के साथ करेंगे, बाकी डीसीएम साहब साथ के करेंगे, बैठेंगे तो बाकी के भी लोगों को और मौका देने की हमारी कोशिश रहेगी। विनंती करतो, मैंने जो कुछ कहा है वो सब के आपके सामने रखा है। काय उसकी नाराजगी दूर करेंगे भाई, क्या? अरे एक आदमी पूछो ना। अरे आमच्याकडे सर्व आकडा आहे, आम्ही काय, एक मिनिट, आकडा काय, आमच्या बरोबर सगळे आमदार आहेत, आपण काळजी करू नका, आकडा सांगायला काही मटक्याचा आकडा काढायचा नाही आपल्याला, त्याच्यामुळं तुम्ही तो काही विचार करू नका, सगळेजण आमच्या बरोबर आहे, पार्टी आमच्या बरोबर आहे, आम्ही सगळ्यांना त्या ठिकाणी सांगितलं, वरिष्ठांना पण सांगितलं, डेमोक्रेसीमध्ये बहुमताला त्या ठिकाणी महत्त्व दिलं जातं, ही आजपर्यंतची परंपरा आहे आणि त्या पद्धतीनं पाठीमागच्या काळामध्ये देखील काँग्रेसमधनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बाजूला आली आणि नवी पार्टी उभी राहिली, त्यावेळेस भुजबळसाहेब प्रफुल्लभाई ह्या सगळ्यांनी साथ दिली आणि पार्टी पुढं गेली, त्याच्यानंतर वेळोवेळी पार्टीनं अनेकदा वेगवेगळे निर्णय घेतलेले 24 वर्षामध्ये आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे। आता बऱ्याच 24 वर्षामध्ये पाणी वाहून गेलेलं आहे, आता नवीन नेतृत्व पण पुढे आलं पाहिजे। उद्याच्याला ज्यावेळेस कॅबिनेट होईल बुधवारी वगैरे, तर त्यावेळेस आम्ही ते मुद्दे समोर आणून सरकारच्या माध्यमातनं ते वेगवेगळे विषय हाताळण्याचं काम करू, दिलासा देण्याचं काम करू आणि त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये असे कुठले विषय येणार नाही की ज्याच्यातनं आम्ही 3 पक्षाचं सरकार चालवत असताना त्याच्यात कुठल्या अडचणी निर्माण होतील। काही सहकाऱ्यांना बरोबर घेऊनच सरकार बनवावं लागतं हे 90 पासून आपण बघत आलेलो आहात, म्हणजे भाजप शिवसेनेचं सरकार असेल मागं किंवा 90 पवारसाहेबांचं सरकार असेल, सुधाकर नायकांच्या सरकारमध्ये हे होते, मी राज्यमंत्री होतो आणि त्याच्यानंतर अनेक, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये विलासराव देशमुखांचं आणि भुजबळसाहेबांचं सरकार,
त्याच्यानंतरच्या काळामध्ये सुशील कुमार शिंदे विजय सी मोहिते पाटलांचं सरकार, त्याच्यानंतरच्या काळामध्ये अशोक चव्हाण साहेब आणि आर आर पाटलांचं सरकार, अशा प्रकारे अनेक सरकारं आली आणि त्याच्यामध्ये आम्ही पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि आमचं सरकार, आम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये काही गोष्टी बदलल्या आणि त्याच्यातून वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळे निर्णय राजकीय पक्षांना घ्यावे लागतात. परंतु असे निर्णय घेत असताना ज्याच्यात राज्याचं हित आहे, ज्याच्यात देशाचं हित आहे, एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येचं हित आहे, हे बघूनच अशा प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. आणि तशा प्रकारचा निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून घेतला. सभी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी के सभी साथियों का हमें आशीर्वाद है. सभी एक मिनट, सभी सभी का आना, सभी में सब आते हैं. मी आता सांगितलं ना की विधानसभा लोकसभा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ या चिन्हावर आणि त्या पक्षाच्या नावावरच निवडणुका लढवणार. अहो खासदारकीच्या निवडणुका, आमदारकीच्या निवडणुका आणि लोकल बॉडीच्या निवडणुका त्या त्या जिल्ह्यातल्या भंडारा गोंदियाचे तिथले स्थानिक लोक निर्णय घेतील. अशा हमारे साथ सभी विधायक है और हमारे साथ सभी पार्टी के लीडर है, सभी का हमें आशीर्वाद है. नंबर आपको नंबर सभी सभी यानी सभी कुणाचं सर्वांशी फोनवर बोलणं झालं. किसने का आपस की चर्चा में बोल दिए. हम जब सब बैठते हैं तब ऐसी बातें ऐसी चर्चा होती है. हम सब लीडर लोग महाराष्ट्र के जो है सब बैठते हैं, इवन हमारे सब विधायकों के साथ सबके साथ. आपको आपको आगे देखने को मिलेगा ही ना, हम क्या कहीं भाग नहीं रहे. आपको सब देखने को मिलेगा. बहुत अच्छी तरह से हम राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बढ़ाएंगे. हम राष्ट्रवादी पार्टी के और भी ज्यादा वर्कर्स पार्टी में कैसे आएंगे वो देखेंगे. हम अभी पावर में आए हैं. पावर में आके अलग अलग रीजन जो है वहाँ के जो सवाल है वो सवाल हल करने के लिए हम पूरी कोशिश हमारी रहेगी. उसके बारे में हमारी सबके साथ बात हुई है. ये देखो मैंने जो बताया वो ऑफिशियल है, ऐसा मेरा कहना. धन्यवाद. ब्रिजेश पांडे आर इनपुट एडिटर ऑफ न्यूज 9 लाइव स्ट्रीम. ब्रिजेश, सो मच ऑफ प्रेज फॉर प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी. आई मीन इट्स अनबिलीवेबल. It was on expected line, Karthik. I didn't find anything out of ordinary because, you know, whenever you join the bigger party, and this is something which, you know, whose writing was on the wall for a long time. And Ajit Pawar has time and again shown his liking and for the kind of work which Prime Minister does, and also liking for his personality. And once Ajit Pawar, who is joining the bigger, larger, you know, coalition, where you know the BJP is the star player, it's not out of ordinary, out of turn
that, you know, he sang beans of praise as far